नमस्कार श्रोतेजन, आपण हनुमंतरायांच्या महती सांगणाऱ्या रचनांचा हार्मोनियम स्क्रीनवर नोटेशनसहित अभ्यास करत आहोत आणि याच्याच ठेक्यातील रचनाही सर्व यूट्यूबवर टाकलेल्या आहेत, ते बी आपण ऐकलेले आहेत. त्यापैकी आजची एक रचना, धन्यांजनीचा सूत नाव त्याचे हनुमंत, ही संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी लिहिलेली रचना. मी आपणासमोर आज जोगिया किंवा जोगी या रागामध्ये मी संगीतबद्ध केलेली आहे आणि ते आपण आज त्याचा हार्मोनियम स्क्रीनवर नोटेशनसहित अभ्यास करणार आहोत. आणि हीच रचना भिन्न षडज या रागामध्ये सुद्धा ठेक्यातील व्हिडिओ तसेच नोटिशनचा व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर टाकलेला आहे, त्याचीही लिंक आपणास मिळेल. आणि राग जोगियामधील धन्यांजनीचा सूत हीसुद्धा ठेक्यातील रचना यूट्यूबवर टाकलेली आहे, त्याचाही आपणास या व्हिडिओच्या खाली किंवा शेवटी त्याची लिंक मिळून जाईल. तर आता आपण सर्वप्रथम राग जोगियाविषयी थोडीशी माहिती पाहूयात. राग जोगिया किंवा जोगी हा भैरव थाटातून आलेला राग आहे. याची जाती ओढव शाढव आहे. वादी स्वर मध्यम आहे तर संवादी स्वर हा षडज आहे. आणि या रागाची गायनाची वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी पहाटे सांगितलेली आहे. तर आता पुढील भाग आपण हार्मोनियम स्क्रीनवर जाऊन पाहू. आता आपण सर्वप्रथम राग जोगियाचे आरोह अवरोह नोटिशनमध्ये आणि आकारामध्ये पाहू. सा रे मा प ध सा नि ध प म राग जोगियामध्ये ऋषभ आणि धैवत हे दोन्ही स्वर कोमल लागतात. ऋषभ आणि धैवत या रागामध्ये अवरोहमध्ये निषाद आहे, परंतु हा जास्त वापरला जात नाही या रागामध्ये. चला आता प्रथम चरणाला सुरुवात करू. सर्वप्रथम सुरुवातीचे आलापी पाहू. सा रे मा मा प ध मा प ध सा ध प म म रे सा अशा रीतीने आपण बघितलेले आहे. आता रचनेला सुरुवात करू. धन्यांजनीचा सूत. आता धन्य अंजनीचा पर्यंत सा रे मा प ध सा धन्य सा रे मा प ध सा अंजनीचा अंजनीचा म प ध सा. आता सूत. सूत रे सा रे सा. आता सूत. सूत
रे सा ध प म रे सा, रे सा ध प म रे सा। आता परत एकदा पूर्ण ऐका। धन्यंजनीचा सूत, आता नाव त्याचे हनुमंत। नाव त्याचे हनुमंत, सारे मामा नाव त्याचे हनुमंत, सारे सासा हनुमंत, नाव त्याचे हनुमंत। नंतर धन्यंजनीचा सूत, पुढील चरण। जे निशीता शोध केली, सारे मामा पद सासा, सारे मामा पद सासा। जे निशीता शोध केली, पुढील भाग आता। राम सीता भेटविली, राम सीता साध पम साध पम राम सीता। आता भेटविली, भेटविली सारे सासा, सारे सासा भेटविली धन्यंजनीचा सूत। आता पुढील चरण। द्रोणागिरी तो आणि येला, सारे साध सारे सासा द्रोणागिरी सारे साध द्रोणागिरी। आता आणिला, आणिला ध सारे सासा आणिला। पुढील भाग। लक्ष्मणा लक्ष्मणा सारे मामा लक्ष्मणा वाचविला, पद म रे सा वाचविला, पद म रे सा धन्यंजनी चा सूत। आता पुढील चरण। ऐसा मारुती उपकारी म पद सासा म रे सासा, ऐसा मारुती म प ऐसा मारुती ध सासा उपकारी म। आता यानंतर आपण आलापी घेणार। ऐसा मारुती उपकारी, तिथून पुढे आलापी आणि ताना। ऐसा मारुती उपकारी म पद सा सा रे सा ध प म ध। सारे मा
मापदा मरे सा सारे मापदा सा सारे सा सारे समारते उपकारी सजरे मम सजरे रे मम पप दद सज सज दद पप मम रे रे सज ऐ समारते सजरे रे मम पप मम पप दद पप दद सज पप दद सज पप दद सज ऐ समारते सजरे रे मम पप रे मम पप दद सज ऐ समारुति उपकारी तुकानो रे चरणामो। आता आपण ऐसा मारुती पर्यंत नोटिशन ऐकलेले आहे, आता तुका लोळे चरणावरी। तुका लोळे चरणावरी सारे तुका डोळे साधप सारे साधप तुका डोळे चरणाव धप मरे सा चरणाव धन्यंजनीचा सुत ध्रुवपद नाव त्याचे हनुमंत नाव त्याचे हनुमंत धन्यंजनीचा सुत धन्यंजनीचा सुत। अशा रीतीने आपण राग जोगियामधील संगीतबद्ध केलेली रचना धन्यांजनीचा सूत नाव त्याचे हनुमंत ही संत तुकाराम महाराजांच्या रचनेचा आज आपण हार्मोनियम स्क्रीनवर नोटिशन सहित अभ्यास केलेला आहे। याची ठेक्यातील रचना अभ्यास करण्यासाठी जरूर ऐका, म्हणजे सर्व जागा लक्षात येतात।